Hello students, today we are going to study the chemical nature of hormone. म्हणजे त्याचा अर्थ होतो आहे हार्मोन्स कोणकोणत्या वेगवेगळ्या केमिकल कंपोजिशननी बनलेले आहेत. तर हार्मोन्स आपल्याला माहिती आहे, हार्मोन्स इज अ केमिकल मेसेंजर ऑर इट इज अ सबस्टन्स केमिकल विच इज सिक्रिटेड इन मायन्यूट क्वांटिटी अँड इट सिक्रिटेड ॲट वन प्लेस अँड ॲक्ट्स ऑन दी अनदर प्लेस. ठीक आहे, तर हार्मोन्स जे आहे हे काही हार्मोन्स जे आहे हे सिम्पल अमाईन्सनी बनलेले आहे. अमाईन हार्मोन, काही हार्मोन्स आहे पेप्टाईड हार्मोन्स आहे, काही प्रोटीन्सपासून बनलेले आहे, काही फॅटी ॲसिड्स डेरिव्हेटिव्हपासून बनलेले आहे, काही स्टेरॉइड्स हार्मोन आहे आणि काही गॅसियस फॉर्ममध्ये, काही म्हणजेच काय एक जो नायट्रिक ऑक्साईड आहे. ठीक आहे, तर हार्मोन्स आर द सिम्पल अमाईन्स. आता अमाईन्सपासून तयार झालेले हार्मोन्स कोणते आहे, ते हार्मोन्स आहे पहिलं म्हणजे कॅटेकोल अमाईन्स, एपिनेफ्रीन आणि नॉन एपिनेफ्रीन. हे जे हार्मोन्स आहे, कॅटेकोल अमाईन हा ॲड्रिनल मेडुलापासून तयार होतो. ॲड्रिनल ग्लँड जे आहे त्याचे दोन पार्ट असते, एक ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि दुसरं ॲड्रिनल मेडुला. ॲड्रिनल कॉर्टेक्सपासून काही हार्मोन्सचं प्रोडक्शन होतं. ॲड्रिनल मेडुलाचं हार्मोन आहे कॅटेकोल अमाईन. पुन्हा एपिनेफ्रीन आणि नॉन एपिनेफ्रीन हे पण हार्मोन्स ॲड्रिनल ग्लँड्सपासून तयार झालेले आहे. पण एपिनेफ्रीन म्हणजे त्याला ॲड्रिनॅलिन म्हणते, एपिनेफ्रीनलाच ॲड्रिनॅलिन म्हणायचं, नॉन एपिनेफ्रीनला नॉर ॲड्रिनॅलिन म्हणायचं. दोन्ही हार्मोन्स हे ॲड्रिनल ग्लँडचे हार्मोन्स आहे. नंतरचा हार्मोन आहे मेलॅटॉनिन. मेलॅटॉनिन हार्मोन जो आहे हा पिनियल ग्लँडपासून तयार झालेला आहे. आणि थायरॉक्झिन जो आहे इट इज प्रोड्यूस्ड बाय दिस ग्लँड, दॅट इज थायरॉइड ग्लँड. ओके, तर कॅटेकोल अमाईन्स, एपिनेफ्रीन, नॉन एपिनेफ्रीन, मेलॅटॉनिन आणि थायरॉक्झिन हे सगळे हार्मोन्स जे आहे सिम्पल अमाईन्सपासून तयार झालेले आहे. ठीक आहे, दुसरा प्रकार, दुसरी कॅटेगरी आहे, काही हार्मोन्स जे आहेत ते पेप्टॉइड हार्मोन्स आहेत. आता पेप्टॉइड हार्मोन्स म्हणजेच काय, की ही हे कशापासून बनलेले आहेत, दे आर मेडअप ऑफ शॉर्ट ऑर लॉंग चेन ऑफ अमिनो ॲसिड्स. ठीक आहे, तर अमिनो ॲसिडची अशी चेन, खूप सारे अमिनो ॲसिड एका चेनमध्ये येतात आणि चेन होऊन त्या चेनला म्हणायचं पॉलीपेप्टाईड चेन. कोणती चेन? पॉलीपेप्टाईड चेन. दिस इज द पॉलीपेप्टाईड. नंबर ऑफ अमिनो ॲसिड गेट अटॅच्ड इन अ सिंगल चेन, दॅट चेन मे बी शॉर्ट आर लॉंग चेन. ठीक आहे, तर हे पेप्टाईड हार्मोन्स जे आहे, हे पेप्टाईड हार्मोन्स म्हणजेच काय, पॉलीपेप्टाईड चेनपासून तयार झालेले आहे. त्याच्यामध्ये सगळे अमिनो ॲसिड्सचं काय अटॅचमेंट असतं. ठीक आहे, तर पेप्टाईड हार्मोन्स जे आहे हे सगळे म्हणजेच काय, की काही जे एक्झाम्पल घेतलेले आहे, हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस जे हार्मोन्स सिक्रीट करतो, हायपोथॅलॅमस इट इज द पार्ट ऑफ नर्वस सिस्टीम. ठीक आहे, पण याचं नेचर पण एंडोक्राईन आहे, म्हणजे हा हार्मोनचा सिक्रीट करतो, ज्याला म्हणायचं न्यूरो हार्मोन्स. ठीक आहे, तर ऑक्सिटोसिन, दुसरा वॅसोप्रेसिन, ज्यालाच म्हणायचं अँटी डायुरेटिक हार्मोन, आणि तिसरा हार्मोन आहे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. ठीक आहे, हा हायपोथॅलॅमस सिक्रीट करतो, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. याची ॲक्शन कोणावर होते? याची ॲक्शन होतं पिट्युटरी ग्लँडवर. ठीक आहे, तर हे जे हार्मोन्स आहे, एक आहे ऑक्सिटोसिन अँटी डायुरेटिक हार्मोन आणि गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. ठीक आहे, रिलीजिंग हार्मोन म्हणायचं किंवा रिलीजिंग फॅक्टर म्हणायचं, जेवढं रिलीजिंग फॅक्टर्स आहे सगळे हायपोथॅलॅमस सिक्रीट करतात. ठीक आहे, तर जनरली हायपोथॅलॅमसचे हार्मोन्स जे आहे ते पेप्टाईडपासून, पेप्टाईड ऑर पॉलीपेप्टाईड चेनपासून तयार झालेले आहे. नंतर काही प्रोटीन हार्मोन्स आहे, ग्लुकॅगॉन, इन्सुलिन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिओट्रॉफिक हार्मोन, ग्रोथ हार्मोन अँड रिलॅक्सेशन. ठीक आहे, तर ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन जे आहे हे हार्मोन्स जे आहे हे काय, की अल्फा सेल्स आणि बीटा सेल्स इस्लेट ऑफ लँगरहॅन्समध्ये, जी पॅनक्रियासमध्ये एक एंडोक्राइन ग्लँड असते त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स असते, अल्फा सेल्स आणि बीटा सेल्स. अल्फा सेल्स ग्लुकॅगॉन सिक्रीट करतो, बीटा सेल्स इन्सुलिन सिक्रीट करतो. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन अँटेरियर पिट्युटरीचा हार्मोन आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँटेरियर पिट्युटरी. ठीक आहे, ल्युटिओट्रॉफिक हार्मोन अँटेरियर पिट्युटरी, ग्रोथ हार्मोन अँटेरियर पिट्युटरी. ठीक आहे,
नंतर काय रिलॅक्सिन जो आहे हा हार्मोन कार्पस ल्यूटियमचा म्हणजेच ओवरीचा हार्मोन आहे. ओवरीमध्ये कार्पस ल्यूटियम जे स्ट्रक्चर तयार होतं ना, तर ते कार्पस फुल्ली अँड प्रेग्नन्सी पिरियडमध्ये जो कार्पस ल्यूटियम असतो तो रिलॅक्झिन हार्मोन सिक्रीट करतो. तर हे सगळे जे हार्मोन्स आहे हे प्रोटीन हार्मोन्स आहे, म्हणजे प्रोटीनपासून तयार झालेले. आता एक हार्मोन जो आहे ज्याला फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे, जो फॅटी ॲसिडचं पासून तयार होतो, ठीक आहे, फॅसी ॲसिड डेरिव्हेटिव्ह म्हणायचं, प्रोस्टॅग्लँडिन, ठीक आहे. सिमेनमध्ये प्रोस्टॅग्लँडिन हा हार्मोन असतो आणि जनरली काय की असं म्हटलं जातं की ते प्रोस्टेट ग्लँडचं सक्रिशन आहे, प्रोस्टेट ग्लँड, ठीक आहे. नंतर काही हार्मोन्स जे आहेत जे स्टेरॉइड हार्मोन्स आहेत. स्टेरॉइड हार्मोन म्हणजे ते लिपिड सोल्युबल आहेत, दे क्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड ॲक्ट्स इनसाइड द सेल, ठीक आहे. तर लिपिड सोल्युबल हार्मोन्स आहेत, दे आर डिराइव्ड फ्रॉम द कोलेस्टेरॉल. कशापासून बनलेले आहे? कोलेस्टेरॉल आणि अदर स्टेरॉइड्सपासून बनलेले आहे. एक्झाम्पल बघा स्टेरॉइड हार्मोन्सचे, इस्ट्रोजेनिन ओवरीचा हार्मोन आहे, टेस्टोस्टेरॉन टेस्टिसचा हार्मोन आहे, अल्डोस्टेरॉन अल्डोस्टेरॉन ॲड्रिनल ग्लँडचा हार्मोन आहे. आणि हे जे हार्मोन्स आहे स्टेरॉइड हार्मोन, याची ॲक्शन कशी आहे? लाँग लास्टिंग आहे. लाँग लास्टिंग म्हणजे काय? याची हार्मोनचा इफेक्ट हा खूप काळपर्यंत असतो, ठीक आहे. नंतर गॅसियस फॉर्ममध्ये जो हार्मोन आहे त्याला गॅस हार्मोन म्हणायचं. नायट्रिक ऑक्साईड हा गॅस फॉर्ममध्ये असलेला हार्मोन आहे, याला इज द गॅसियस फॉर्म हार्मोन, ठीक आहे. तर हे सगळे जे आहे म्हणजेच काय की याचा अर्थ असा की केमिकल कंपोजिशन, हार्मोन्स वेगवेगळ्या कंपोनंट्सपासून बनलेले आहे, केमिकल कंपोजिशन आहे त्याचं. काही हार्मोन्स अमाईन्सपासून बनलेले आहे, काही पेप्टाईड हार्मोन्सपासून, काही प्रोटीन हार्मोन्स, ठीक आहे, प्रोटीन म्हणजेच काही पेप्टाईड पॉलीपेप्टाईड चेनपासून बनलेले आहे, काही प्रोटीनपासून बनलेले आहे, काही फॅटी ॲसिड्सपासून बनलेले आहे, काही स्टेरॉइड हार्मोन्स आहे आणि काही गॅसियस फॉर्ममध्ये आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये ठीक आहे, हे केमिकल कंपोजिशन झालं, दॅट इज द केमिकल नेचर ऑफ हार्मोन, ठीक आहे. हार्मोन कशाने बनलेली आहे. नंतर आहे मेजर अँडोक्राईन ग्लँड्समध्ये, खूप सारे अँडोक्राईन ग्लँड्स आहेत, त्याच्यामध्ये मेजर दोनच आहे, मेजर दोन आहे, हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड, ठीक आहे. तर हायपोथॅलॅमस आपल्याला माहिती आहे, हायपोथॅलॅमस इज द पार्ट ऑफ नर्वस सिस्टीम, पार्ट ऑफ द ब्रेन म्हणायचं, ठीक आहे. तर हायपोथॅलॅमस बघा, हा हायपोथॅलॅमस जो आहे आपल्याला माहिती आहे की हा डायन्सेफलॉनचा सगळ्यात खालचा भाग आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज फ्लोअर ऑफ डायन्सेफलॉन, ठीक आहे, फ्लोअर ऑफ डायन्सेफलॉन, ठीक आहे. हायपोथॅलॅमसला फ्लोअर ऑफ डायन्सेफलॉन म्हणायचं आणि एपिथॅलॅमसला रूफ ऑफ डायन्सेफलॉन म्हणायचं, ठीक आहे. तर इट इज एक्टोडर्मल इन ओरिजिन, हा एक्टोडर्मपासून तयार झालेला आहे. जसं एम्ब्रियॉनिक जे फेट मॅप आहे ज्याच्यामध्ये तीन जर्म लेयर्स दाखवतं आहे, एक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म, ठीक आहे. तर प्रत्येक लेअरचं कोणतं नाही कोणतं काय एक फेट असतो की या फ्युचरमध्ये कोणतं ना कोणता ऑर्गन त्याच्यापासून तयार होईल, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की एक एक्टोडर्मल इन ओरिजिन म्हणजे हा एक्टोडर्मपासून तयार झालेला आहे हायपोथॅलॅमस. मेन फंक्शन आहे होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस मीन्स व्हॉट? होमिओस्टॅसिस मीन्स इट दॅट इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट, ठीक आहे. म्हणजे बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट ज्याला इक्विलिब्रियम म्हणायचं, हे इक्विलिब्रियम मेंटेन करतो कोणाकोण? हायपोथॅलॅमस, ठीक आहे. हां, अँड बघा याचं फंक्शन, दुसरं फंक्शन, एक तर होमिओस्टॅसिस मेंटेन करतो बॉडीचं, दुसरं म्हणजे काय? इट कंट्रोल्स द सिक्रेटरी ॲक्टिव्हिटी ऑफ द पिट्युटरी ग्लँड. याचं नियंत्रण पिट्युटरीवर आहे, म्हणजेच पिट्युटरी ग्लँडला हा काय करतो? कंट्रोल करतो बाय सिक्रेटिंग ऑर बाय रिलीज अँड इनहिबिटिंग हार्मोन, ठीक आहे. आता दोन प्रकारचे हार्मोन. रिलीज हार्मोन म्हणजे काय? की तो स्टिम्युलेटरी इफेक्ट असेल. इनहिबिटिंग हार्मोन म्हणजेच काय? इनहिबिटिंग इफेक्ट असेल, म्हणजेच काय फंक्शन जो आहे तो त्याला इनहिबिट केला जाईल किंवा स्लो केला जाईल किंवा त्याला स्टॉप केला जाईल, इनहिबिटिंग हार्मोन म्हणायचं, ठीक आहे. ऑल द हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस इट इज मेड अप ऑफ पेप्टाईड हार्मोन्स, ठीक आहे. पेप्टाईड हार्मोन्स जे आहे म्हणजेच काय की सगळे हायपोथॅलॅमस जे हार्मोन सिक्रिएट करतो सगळे पेप्टाईड हार्मोन्स आहे, ओके. अँड दीज हार्मोन्स आर सिक्रिएटेड बाय द न्यूरो सिक्रेटरी सेल्स. हायपोथॅलॅमसमध्ये न्यूक्लिया असतात, सुप्रा ऑप्टिक न्यूक्लिया आहे, पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लिया आहे, आणि या न्यूक्लियामध्ये सुप्रा ऑप्टिक न्यूक्लिया किंवा पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लिया आहे, दीज न्यूक्लिया आर मेड अप ऑफ न्यूरोसेक्रेटरी सेल्स, ठीक आहे. तर न्यूरोसेक्रेटरी सेल्स जे आहे, न्यूरोसेक्रेटरी सेल्स, दीज हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय द न्यूरोसेक्रेटरी सेल्स. म्हणून हायपोथॅलॅमसचं जे सिक्रिशन आहे त्याला न्यूरोसेक्रिशन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? न्यूरोसिक्रिशन. दीज हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय द न्यूरोसिक्रेटरी सेल्स, दॅट्स वाय दीज हार्मोन्स आर कॉल्ड ॲज न्यूरो हार्मोन्स. दीज हार्मोन्स आर कॉल्ड ॲज न्यूरो हार्मोन, ठीक आहे. म्हणजेच ऑक्सिटोसिन, अँटीडायुरेटिक हार्मोन,
पुनः गोनियाडोटॉपिक रिलीजिंग फॅक्टर हे जे हार्मोन्स आहे हे यांना न्यूरो हार्मोन म्हणायचं, कारण हे नर्वस सिस्टीमचे हार्मोन आहे, हे हायपोथॅलेमसचे हार्मोन आहे. ठीक आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन. वॅसोप्रेसिनलाच म्हणायचं अँटी डायुरेटिक हार्मोन, इन शॉर्ट ADH. ठीक आहे, तर हे तर झालं हायपोथॅलेमसबद्दल. याच्या व्यतिरिक्त काय, हायपोथॅलेमस हे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन रिलीज करतो, जसं ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. ठीक आहे, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन, हा हार्मोन जो आहे हा हायपोथॅलेमस सिक्रीट करतो. याची ॲक्शन कोणावर होतं, पिट्युटरी ग्लँडवर होतं. ॲक्ट्स ऑन द पिट्युटरी टू सिक्रीट हां कोणतं, हां ACTH. ठीक आहे, बरोबर आहे. RF रिलीजिंग फॅक्टर म्हणायचं, रिलीजिंग फॅक्टर म्हणायचं किंवा रिलीजिंग हार्मोन म्हणायचं. हा जो हार्मोन आहे RF रिलीजिंग फॅक्टर, हा हार्मोन आहे हायपोथॅलेमसचं. पिट्युटरीवर ॲक्शन होते याची, आणि याच्या ॲक्शननुसार पिट्युटरी कोणता हार्मोन सिक्रीट करते, ACTH ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, ज्याची ॲक्शन कोणावर होते, ॲड्रिनल ग्लँड. ओके, नंतर दुसरा हार्मोन आहे थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन किंवा थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर म्हणायचं TRF. ठीक आहे, तर हा जो हार्मोन आहे हा कोण सिक्रीट करते, हायपोथॅलेमस सिक्रीट करते. ठीक आहे, आणि कोणावर ॲक्शन होतं, पिट्युटरीवर ॲक्शन होतं, ॲक्ट्स ऑन द पिट्युटरी. आणि मग पिट्युटरी कोणता हार्मोन सिक्रीट करेल, TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे, ज्याची ॲक्शन कोणावर होईल, थायरॉइड ग्लँडवर होईल. ओके, नेक्स्ट गोनॅडोट्रॉपिंग रिलीज हार्मोन और गोनॅडोट्रॉपिंग रिलीजिंग फॅक्टर म्हणायचं, हा पण हायपोथॅलेमसचा हार्मोन आहे. कशावर, कोणावर ॲक्शन होतं आहे, इट ॲक्ट्स ऑन द पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, आणि पिट्युटरी ग्लँडवर झाली तर पिट्युटरी ग्लँड मग दोन प्रकारचे गोनॅडोट्रॉपिन सिक्रीट करतं, एक आहे FSH आहे आणि दुसरं LH आहे. एक FSH आहे पिट्युटरी, म्हणजेच काय, पिट्युटरी सिक्रीट करते, आणि दुसरं LH. दिस FSH अँड LH आर कॉल्ड ॲज गोनॅडोट्रॉपिन्स. पण गोनॅडोट्रॉपिन्सचं यांचं सिक्रिशन केव्हा होईल, जेव्हा हा हार्मोन पिट्युटरीला स्टिम्युलेट करेल, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. ओके, देन प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन. ठीक आहे, तर हा इनहिबिटिंग हार्मोन आहे. इनहिबिटिंग हार्मोन आहे म्हणजे काय, फंक्शनला काय करेल, क्लोज करेल किंवा स्टॉप करेल, इनहिबिटिंग हार्मोन. ठीक आहे, तर प्रोलॅक्टिन हा हार्मोन आहे ज्याला म्हणायचं ल्युटिओट्रॉफिक हार्मोन. ठीक आहे, तर ल्युटिओट्रॉफिक हार्मोनची ॲक्टिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी हा हार्मोन काय होतं, हा हार्मोन जो आहे ॲक्ट होतो, आणि हा कोणावर, पिट्युटरीवर ॲक्ट होतो. आणि पिट्युटरीवर ॲक्शन झाली की पिट्युटरी मग प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन काय करेल, बंद करेल. ठीक आहे, नंतर आहे सोमॅटोस्टॅटिन. आता हा हार्मोन आहे, एक सोमॅटोट्रॉपिन आहे आणि एक आहे सोमॅटोस्टॅटिन. तर सोमॅटोट्रॉपिनचं काय फंक्शन, इट रिलीज द ग्रोथ हार्मोन. ठीक आहे, सोमॅटोट्रॉपिन. ठीक आहे, तर याची ॲक्शन सोमॅटोट्रॉपिन, याची ॲक्शन पिट्युटरी ग्लँडवर होते, आणि मग पिट्युटरी ग्लँड कोणता हार्मोनचं सिक्रिशन करतं आहे, ग्रोथ हार्मोनचं सिक्रिशन करतं आहे. नाही, सोमॅटोस्टॅटिन जो आहे, सोमॅटोस्टॅटिन, आता स्टॅटिन म्हणलं तर इनहिबिटिंग हार्मोन, ट्रॉपिन म्हणलं तर स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर सोमॅटोस्टॅटिन जो आहे, इट इनहिबिट्स द रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन. म्हणजे ग्रोथ हार्मोन जर बंद करायचं असेल तर हायपोथॅलेमस काय करेल, सोमॅटोस्टॅटिन जे आहे त्याचं सिक्रिशन करेल, याची ॲक्शन पिट्युटरी ग्लँडवर होईल, आणि मग पिट्युटरी काय करेल, इट विल स्टॉप द रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन. म्हणजे ग्रोथ हार्मोनला बंद करायचं असेल तर हायपोथॅलेमस सोमॅटोस्टॅटिन सिक्रीट करेल. ठीक आहे, पिट्युटरीचे म्हणजेच काय, की ग्रोथ हार्मोनचं सिक्रिशन करायचं असेल तर हायपोथॅलेमस सोमॅटोट्रॉपिन सिक्रीट करेल. आणि या दोन्ही हार्मोनची ॲक्शन कोणावर होते, पिट्युटरी ग्लँडवर होते. सगळे हार्मोन्स जे आहे ते हायपोथॅलेमसचे हार्मोन्स आहे. ठीक आहे, नंतर गॅस्ट्रिक रिलीजिंग पेप्टाइड. ठीक आहे, गॅस्ट्रिक रिलीजिंग, इट इज असोसिएटेड विथ डायजेशन, गॅस्ट्रिक रिलीजिंग पेप्टाइड. आणि दुसरा आहे गॅस्ट्रिक इनहिबिटरी पॉलीपेप्टाइड. ठीक आहे, तर गॅस्ट्रिक रिलीजिंग पेप्टाइड GRP. ठीक आहे, हा एक हार्मोन आहे. म्हणजेच काय, की या पिट्युटरीला हे केल्यानंतर काय, पिट्युटरी मग काय, गॅस्ट्रिक हार्मोन जे आहे ते सिक्रीट करेल. ठीक आहे, गॅस्ट्रिन. आणि दुसरं गॅस्ट्रिक इनहिबिटिंग हार्मोन जे आहे, म्हणजे ज्याला म्हणायचं गॅस्ट्रिक इनहिबिटरी पॉलीपेप्टाइड. ठीक आहे, तर हे जे हार्मोन्स आहे, हे सगळे हार्मोन्स कशाचे आहे, हायपोथॅलेमसचे आहे.
आणि हायपोथॅलॅमस या हार्मोनची ॲक्शन पिट्युटरीवर होत आहे आणि या हार्मोननुसार पिट्युटरी काय करतं फर्दर ॲक्शन करतं, ठीक आहे. तर पिट्युटरी ही मास्टर एंडोक्राईन ग्लँड आहे जी बाकीच्या सगळ्या एंडोक्राईन ग्लँडला काय करतं कंट्रोल करतं, ठीक आहे, सगळ्या एंडोक्राईन ग्लँड. म्हणून तिला म्हणायचं मास्टर एंडोक्राईन ग्लँड. पिट्युटरी इज कॉल्ड ॲज मास्टर एंडोक्राईन ग्लँड बिकॉज इट कंट्रोल्स ऑल द एंडोक्राईन्स विच आर लोकेटेड इन द डिफरंट लोकेशन्स ऑफ द बॉडी. ओके, थँक्यू.